नमस्कार, वेब प्रिया मराठीत आणि ज्योतिष लाइव मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज गुरुवारचा दिवस आहे। आपण लहानपणापासून ऐकलं असेल की या दिवशी हे करू नये, ते करू नये, तर आज आपण इथे बघणार की गुरुवारी असे कोणते काम आहे जे अजिबात करू नये आणि त्यामागील कारण काय आहे तेही आम्ही इथे स्पष्ट करूया। तर आम्ही बघू की जर आपण सगळ्यात पहिले जर बघू की घरात जर पैसा टिकत नाही किंवा येत नाही त्याचे कारण असेही असू शकते की तुमच्या हाती काहीतरी चुका होत असतील ज्याने तुमचे प्रगतीचे रस्ते पूर्णपणे बंद होत असतील। म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही काम सांगत आहोत जिसे गुरुवारी स्पेशली करणं टाळावे, नाहीतर तुमच्या घरात लक्ष्मीच्या जागेवर दरिद्रता येऊ शकते। तर सगळ्यात पहिलं आम्ही हे बघू की असं म्हणतात की महिलांनी गुरुवारी डोक्यावरून पाणी घेऊ नये, याच्या मागे काय कारण आहे? तर याच्या मागे कारण आहे बृहस्पती, जो स्त्रीचा पती आणि संतानाचा कारक असतो। या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घेतले तर गुरु कमजोर स्थिती येतो आणि तिच्या पती आणि संतानाच्या प्रगतीत अडचण येते, म्हणून या दिवशी डोकं धुऊ नये असं म्हणतात। मग महिला असो वा पुरुष या दोघांनी गुरुवारी केस कापणे टाळावे आणि पुरुषांनी तर दाढी देखील करू नये, असं केल्याने प्रगती थांबते। तसंच गुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडीत कुठलेही काम नाही करायला पाहिजे, जसे जाळे काढणं, घरातील रद्दी विकणं। वास्तुशास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो, म्हणून सफाईचे काम गुरुवारी करणं टाळावे। आणि तसंच प्रयत्न करा की या दिवशी कपडे देखील धुवू नये आणि जर धुवतच असाल तर त्यांना साबण मात्र लावू नये, असं केल्याने गुरु कमजोर पडतो। तर हे कारण होते ज्याच्यामुळे गुरु कमजोर पडतो। तर असेच काही सोपे उपाय करून आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे वाढू शकाल, आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदावी, म्हणून असेच काही सोपे सोपे उपाय आपण बघू शकता आमच्या मराठी डॉट वेबदुनिया डॉट कॉम वर। तर व्हिजिट करा आमच्या साईट वर आणि अशाच काही ज्योतिष आणि वास्तू उपाय जाणून घेण्यासाठी जुळलेले राहा आमच्या सोबत, अर्थातच मराठी डॉट वेबदुनिया डॉट कॉम सोबत।